हेलो, कसे आहात सर्वजण? आय होप सर्वजण खुश असाल, मस्त असाल. मी होते म्हणून टिकले म्हणजे आज कोणता विषय असावा बरं समजलंच असावं. तर आज विषय आहे त्या प्रत्येक स्त्रीचा जिच्या मुखात हे वाक्य असतेच असते. थोडेफार हसू तर आलेच असावे, हो ना? खर तर या वाक्यावर हसू जितकं येतं तितके त्या स्त्रीने सहन सुद्धा केलेलं असतं, हे मात्र विसरता कामा नये. एक स्त्री जेव्हा स्वतःचं आई वडिलांचं घर सोडून नवऱ्याच्या घरी येते तेव्हा तिचे मागचे सर्व अस्तित्व सोबत घेऊन तुमच्या नावाचे हळद कुंकू, मंगळसूत्र, इतकंच काय तर सर्व दागदागिने, आडनाव, नवऱ्याचे नाव सुद्धा आपल्या नावाच्या पाठीमागे लावून घेते. लग्न एक असा सोहळा असतो स्त्रीच्या आयुष्याचा, तसं पाहायला गेलं तर तो तिचा पुनर्जन्मच असतो. प्रत्येक गोष्ट नवीन, त्यात प्रत्येक नाती वेगवेगळी, राहणीमान वेगळं, जेवणाची पद्धत वेगळी, नात्यातील मान सन्मान वेगवेगळा, उठण्याचा झोपण्याचा टाइम सर्व चेंज होऊन जातं. म्हणजे अख्ख्या आयुष्यातील जितकी वर्ष आईबाबा सोबत घालवलेली असतात त्यामध्ये अर्ध आयुष्य पूर्णपणे इकडे आल्यावर बदलून जातं, हे तर 100% ठरलेलंच आहे. प्रत्येक नात्याचं स्वरूप हे वेगवेगळं असतं. त्यात गोडवा आला तर कधी कडू कारल्याची चवही येते, तर कधी आंबट गोड लोणचं सुद्धा. जशी हाताची 5 बोटं समान नसतात तसे प्रत्येक नात्याला त्यांच्या पद्धतीने, सवयीने, नम्रतेने त्यांना समजून घ्यावं लागतं. आयुष्याची व्याख्या जशी एक समान कधीच नसते तशी लग्न आणि त्यापुढील आयुष्य यांचा गुंता फार मोठा असतो. एक महत्वाचं इथे सांगेन ते म्हणजे आपल्या नात्यांना जितकं आपण समजून घेऊन चालतो ती व्यक्ती खूप सामंजस्य असते, त्यामुळेच नाती टिकतात. बरेच वर्ष कडधान्यांना जसे कीड येऊ नये म्हणून बोरिक पावडर लावून त्याची काळजी घेतली जाते, लोणचं करताना किती काळजीपूर्वक त्याची बांधणी आणि तयारी केली जाते कारण त्यांची चव आणि वस्तू चांगली राहावी म्हणून, तसेच बरेच प्रयत्न आपण नाती टिकवतानाही करतो ना. त्यात स्त्रीचा नेहमीच मोठा हिस्सा असतो आणि आहे. लग्नापासून बऱ्याच गोष्टी मागे टाकून प्रत्येक नात्याला आपलेसे करत असते, ती म्हणजे स्त्री असते. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाच्या इच्छे अपेक्षेप्रमाणे त्यांची कामं आवरत असते. काही लोक त्या स्त्रीला मुलीसारखं जपतात, पण अजूनही न समजून घेणारी, न सांभाळणारी, न जपणारी टक्केवारी पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणात आहे. हे मात्र मनाला कुठे ना कुठे खटकतं, इतकं मात्र नक्की. स्वयंपाक असो की घर साफसफाई, वडीलधाऱ्यांची काळजी घेण्यापासून नवऱ्याची काळजी घेणे, नातेवाईक, नोकरी इत्यादी बऱ्याच गोष्टी करताना आपण त्या स्त्रीला मात्र खूप कमी लेखत असतो. घरची कामं तर करते ना, घरात बसून काय कामं असतात? अरे तुला इतकं पण जमत नाही का? बाकीच्या स्त्रिया बघ, नोकरी करून काम करतात. स्त्री काय असते कधी विचार करून पाहिलात का स्वतःला? स्त्री एक ते अस्तित्व आहे जे तुमच्या आयुष्याचे सर्व कानाकोपरे सुरक्षित ठेवून प्रेमाने तुमची ओंजळ भरत असते, सकाळपासून रात्रीपर्यंत राब राब राबत असते, तुमच्या नाश्त्याची प्लेट पासून रात्रीच्या जेवणाची थाळी साफ करून पुन्हा सकाळची तयारी करते, कपड्यांपासून ते तुमच्या घरातील सर्व व्यक्तींची काळजी घेते. तरीही आपण तिला म्हणतो, तू काय करतेस? घरीच तर बसून असतेस. आज घरात नोकर हवा असेल तर रेट पाहिलात का कधी? लादी पुसण्यास, केर काढण्यास 5,000, जेवण करण्यास 12 ते 15,000, कपडे आणि इतर भांडीसाठी 5,000, मुले सांभाळण्यास 10,000, कोणी वयस्कर व्यक्ती घरी आजारी पडून असल्यास तिची सेवा करण्यास 15 ते 20,000 असे रेट आहेत. आणि एक स्त्री दिवसभर ही सर्व कामं करते
तरीही आपण तिला म्हणतो ती काय करते। हे सर्व करताना तिला होणारा त्रास ती कोणासमोर मांडत नसते। ती बऱ्याच गोष्टी सोडून द्यायला शिकते, का तर आपल्या पतीसाठी, आपल्या आईबाबासाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या घरासाठी। आणि इतकं करूनही जर तिची काही किंमत नसेल, तिच्या केलेल्या कामाची काही किंमत नसेल, तर तिचं हे वाक्य कुठेच चुकत नाही, मी होते म्हणून टिकले। कारण तिलाच माहीत असतं ती कोणत्या परिस्थितीतून त्रासन करत इथवर आली आहे। घरातील प्रत्येक गोष्ट आपल्या पतीला सांगितलं तर वाद होतील, घरात फूट पडेल यासाठी ती नेहमी शांत असते। आई वडिलांना सांगावं तर त्यांना वाईट वाटेल म्हणून तेव्हाही ती शांत असते। पण ज्या दिवशी तिच्या मनाला दुखवेल तेव्हा ती नक्की बोलेल, मी होते म्हणून टिकले। एक स्त्री एक मान आहे, सन्मान आहे, तिलाही अधिकार आहे आपल्याला कोणीतरी समजून घ्यावा, कोणी असावं जे प्रेमाने बोलावे, बस पोरी थकली असेल खाऊन घे तोडा। तिला पण वाटतं कधीतरी वेळ काढून पतीने फिरवून आणावे, सोबत वेळ घालावा, चार शब्द प्रेमाचे बोलावे, सुखदुःख वाटून घ्यावे, काही गोष्टी समजून घेऊन सामंजस्याने सोडवावे। यात तिलाही खूप मोठा आधार मिळून जातो। कधी कधी एकाच घरात एका स्त्रीला जास्त महत्व द्यायचं तर एकीला कमी महत्व द्यायचं, अशा वेळी मात्र अजूनच जास्त चिडचिड होते। जावईला आपण खूप मानापानाने बोलवून खाऊ घालतो, त्यांचा चांगल्या पद्धतीने गोडधोडची थाळी सजवतो, का तर आपली मुलगी त्यांच्या घरी नांदत असते, तिला काही त्रास होता कामा नये। पण एक स्त्री जेव्हा सोन म्हणून येते तिचाही तेवढाच अधिकार आहे सर्व नात्यांवर, तिचाही तितकाच मान सन्मान ठेवला पाहिजे, मुलीसारखं वागवलं पाहिजे। दुसऱ्या घरातून आली आहे ती, आपल्या सर्वांसाठीच तिचं घर सोडून आपली होण्यासाठी आली आहे, तर तिला तसेच जपलं पाहिजे। काही जण व्यक्ती आहेत कुटुंबासाठी वेळ काढतात, स्त्रीला समजून घेतात, तिची काळजी घेतात, सकाळ संध्याकाळ विचारपूस करतात, घरातील कामं आवरताना मदत करतात, मुलांना सांभाळण्यास मदत करतात, केलेल्या स्वयंपाकाची स्तुतीसुद्धा करतात। आपल्या बऱ्याच संपर्कातील मैत्रिणी, ताई, बहिणी यांच्या तोंडून नेहमीच हे वाक्य ऐकलं आहे, याचा अर्थ कुठेतरी त्या खूप दुखावल्या आहेत। लग्न झाल्यावर काही जण डोळ्यात पाणी येऊ देणार नाही इतक्या प्रेमळ गोष्टी बोलून सुद्धा काही वेळाने स्त्रीला होणारा त्रास मात्र दिसत असून न दिसल्यासारखे करतात। आणि हे सत्य आहे, हा आई होणं तिचा तिसरा पुनर्जन्म, तेव्हाही मुलगी नको मुलगा हवा, जसे की स्त्रीच्या हातातच देवाने सर्व सिस्टम तयार करून पाठवली आहे असे आपण वागतो। दर महिन्याच्या मासिक पाळीलाही ती झेलत असते, आजारी असली तरी अंथरून सोडून मुलाबाळांना खाऊ घालते, ती एक स्त्री असते। तरीही घरात आपण तिला म्हणतो ती काय करते। कधीतरी सांजेवेळी निसर्गरम्य वातावरणात कुटुंबासोबत वेळ घालवा, स्त्रीच्या दुखण्यात मनापासून साथ द्या। स्त्री काही फारसे मागत नसते, मागत असते तर फक्त घरातील शांतता, आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, साथ। कधीतरी तिलाही विचारा, अगं तू जेवलीस का? ती जेवण उरलं नसेल तर शिळं खाईल, पण म्हणेल हो जेवले ना। तिला कधीतरी काहीतरी आणू का विचारला तर म्हणेल मुलांना घ्या मला काही नको। इतकं समजून घेऊन पण जर प्रमाणापेक्षा जास्त त्रास सहन करावा लागला तर तेव्हा मात्र ती वैतागून म्हणते मी होते म्हणून टिकले। तर आजचा भाग येथेच थांबवते। स्त्री या देवीच्या नव अवतारांना एका लेखात नाही मांडू शकत, स्त्रीसाठी लिहिण्यासाठी पुस्तक कमी पडेल। तर भेटू पुन्हा
असाच माझ्यासोबत लेखनाचा पुढचा प्रवास करण्यासाठी जोडून रहा रायटर रुपाया आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, मस्त रहा, खुश रहा आणि सबस्क्राईब करायला नका विसरू. धन्यवाद.